लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। तोकते तूफान के दौरान जान गंवाने वाले ऐरोली के विशाल नरलकर के परिजनों को आज 10 लाख की आर्थिक सहायता प्रदान की गई। इसमें 4 लाख तहसीलदार कार्यालय से, 1 लाख मनपा की ओर से, जबकि 5 लाख की सहायता विद्युत ठेकेदार की ओर से प्रदान की गई है। आज सांसद राजन विचारे ने दिवंगत विशाल की पत्नी प्रियंका नरलकर को मदद का यह धनादेश सुपुर्द किया। पिछले हफ्ते विशाल नरलकर की उस वक्त मौत हो गई थी जब पाम बीच रोड से गुजरते समय उनके ऊपर बिजली का पोल गिर पड़ा था। सांसद राजन विचारे ने कहा कि आर्थिक सहायता से विशाल के नुकसान भरपाई तो नहीं हो सकती, लेकिन यह सहयोग उनके परिजनों को संभालने में मददगार बनेगा। देखिए रिपोर्ट। तोकते तूफान ने जहां कई इलाकों में संपत्तियों का भारी नुकसान किया, वहीं कुछ लोगों की जिंदगी भी छीन ली है। ऐरोली के विशाल नरलकर उनमें से एक हैं जिन्हें तोकते तूफान के कारण उस वक्त अपनी जान गंवानी पड़ी जब पाम बीच रोड से गुजरते हुए उन पर अचानक बिजली का खंभा गिर पड़ा। आज सांसद राजन विचारे ने हादसे में जान गंवाने वाले विशाल के परिजनों को 10 लाख की आर्थिक सहायता प्रदान की। इसमें 4 लाख रुपए तहसीलदार कार्यालय थाने से, 1 लाख रुपए NMMC से, जबकि 5 लाख रुपए विद्युत ठेकेदार से मिले हैं। शासन की ओर से मिली इस सहायता के लिए जहां दिवंगत विशाल की पत्नी प्रियंका नरलकर ने पालक मंत्री एकनाथ शिंदे और सांसद का आभार जताया, वहीं खुद सांसद राजन विचारे ने कहा कि यह सहायता विशाल के नुकसान भरपाई तो नहीं कर सकती, लेकिन उसके परिवार को संभालने में मददगार जरूर बनेगी। माझ्या मुलांचं शिक्षण आणि ते आमच्या कुटुंबाचं सगळं नेतृत्व सगळं करणार आहे, त्याच्याबद्दल मी सगळं त्यांचे आभार मानते। आणि एकनाथ शिंदे साहेब पालकमंत्री आणि आपले विचारे साहेब चौधरी साहेब हे सगळे आले, त्यांचे मी खूप आभार मानते। ऐरोलीमधले या ठिकाणचे विशाल नारळकर या युवकाचा पाम बीच येथे डिवायडरजवळ असलेला महापालिकेचा विद्युत खांब हा चक्रीवादळाच्या ह्याच्यामध्ये पडून मृत्युमुखी झाल्यानंतर या ठिकाणचे आपले आमचे विजय चौगुले, त्याचबरोबर आमचे द्वारकानाथजी भोईर आणि इथले सर्व स्थानिक नागरिकांची मागणी होती की ह्या कुटुंबाला मदत मिळावी म्हणून। त्या दिवशी पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, यांनासुद्धा ते ही सर्व मंडळी भेटले होते आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा करून आज या ठिकाणी आपण त्यांना 5 लाखाचा चेक दिलेला आहे। त्याचबरोबर नोकरीसुद्धा त्यांच्या मिसेसला आपण नोकरी देतो आहे आणि त्याच्या अगोदर शासनाच्या माध्यमातूनसुद्धा त्यांना 4 लाख रुपये मदत मिळालेली आहे आणि प्लस महापालिकेच्या माध्यमातून 1 लाख, म्हणजे असे टोटल त्यांना 10 लाख आणि नोकरी आज या ठिकाणी दिलेली आहे। मी खास करून आपले त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणाचा खर्चसुद्धा विजय चौगुले आणि शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहेत आणि या सर्व कुटुंबाची काळजी शिवसेना घेईल असं या ठिकाणी मी नमूद करतो। आणि आज या ठिकाणी आपण त्यांना हे दिलेलं आणि या कुटुंबाची संपूर्णपणे जी जबाबदारी आहे ती आम्ही लोक घेऊ। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया।